समजायला अवघड आहे हा धडा तुम्हाला. मी वाचते, अवघड नाही महा अवघड. मी वाचते. वेदांत आवाज बंद कर बाळा. वेदांत वेदांत आवाज बंद कर. अंकुश आला का तुला? दिसतोय का रे अंकुश? हा आता बघा काय दिलंय. अमीनाच्या हृदयात कससच होत आहे. आता ही त्याची जी आजी आहे अमीना आजी, तिच्या मनात हृदयात कस तरी वाटतंय तिला. कसस होतंय म्हणजे काय? कसस होतं म्हणजे मनात तिला खूप दुःख वाटतंय. का? कारण हा जो हमीद आहे ह्याचे आई बाबा नाहीये. हो की नाही? आणि दुसरी सगळी जी लहान लहान मुलं आहेत दुसरी सगळी, त्यांचे बाबा आहे आणि सगळे जण त्यांच्या बाबांसोबत ईदगाहला जाणार आहेत नमाज पडायला. आणि हा हमीद कसा जाणार? एकटा कसा जाणार? म्हणून ह्या अमीना आजीच्या हृदयात कस तरी वाटतंय, तिला वाईट वाटतंय खूप. मनातनं खूप दुःख होतंय तिला. कळलं? हा बघा, गावातली मुलं आपापल्या वडिलांबरोबर ईदगाहला चालली होती. हा, त्या गावामधली लहान लहान मुलं होती की नाही, ती सगळी आपापल्या वडिलांबरोबर ईदगाहला. ईदगाहला फक्त माणसं जातात, माणसं आणि मुलं, बायका जात नाहीत. कळलं का? ईदगाहला बायका जात नाही. तुम्ही टीव्हीवर पण पाहिलं असेल, टीव्हीवर पाहिलंय का तुम्ही? टीव्हीवर ईद असते तेव्हा नमाज पडताना सगळे ओळीत बसलेले असतात, सगळे माणसं असतात तिथे. हो की नाही? फक्त माणसं जातात आणि मुलं लहान मुलगे बायका जात नाही. म्हणून ह्या अमीना बीला, अमीना आजीला प्रश्न पडला, आता हा एवढासा हमीद त्याचे बाबा नाहीये, मग आता एकटा कसा जाणार? म्हणून हिला मनातन खूप वाईट वाटत. आणि त्याच्याकडे बघा आता काय दिलंय. आणि गावातले, त्या गावातले सगळी जी मुलं होती की नाही, सगळे आपापल्या बाबांबरोबर जाणार होते ईदगाहला नमाज पडायला. हमीदला अमीना शिवाय कोण आहे? या हमीदला, हमीदला आई बाबा नाहीये, अम्मी अब्बा नाहीये, फक्त अमीना आजी आहे. दुसरं कोणी नाहीये त्यांच्या घरामध्ये, माणसं कोणी नाहीये घरात. मग आता ह्याला पाठवायचं कसं? त्याला एकटं कसं पाठवायचं? या हमीदला एकटं कसं पाठवायचं? आणि ते ईदगाह जे आहे त्यांच्या घरापासून लांब होत. कळलं का? त्यांच्या घरापासून लांब होता ईदगाह. त्या गर्दीत पोरग कुठं हरवलं तर? आणि मग आजीला वाटलं तिथे खूप गर्दी गर्दी असते की नाही, ईदगाहला सगळे लोक जातात. मग त्या गर्दी गर्दीमध्ये जर हा हमीद हरवला तर? तो छोटा आहे ना, चारच वर्षाचा आहे, वय त्याचं 4 वर्षाचं आहे, छोटा आहे. आणि तो हरवला कुठे म्हणजे त्याला घरी यायला होणार नाही, समजणार नाही. हो की नाही? म्हणून आजीला काळजी वाटते. नाही, अमीना त्याला असं एकटं पाठवू शकणार नाही. मग ही आजी काय म्हणते? नाही नाही, मी त्याला असं एकटं पाठवू शकणार नाही. एवढासा जीव एवढं अंतर चालेल तरी कसा? एवढासा जीव म्हणजे एवढा छोटा मुलगा, एवढं लांब अंतर चालेल कसा? ओके, नाही तो काय मोठा मुलगा नाहीये, लहान आहे. मग एवढं लांब तो चालत चालत कसा जाईल? त्याच्याकडे जोडे जोडे पण नाहीये, फाटलेले आहेत सगळे. मग चालणार कसा तो? हो की नाही? जोडेही नाहीत त्याच्याजवळ, पायाला फोड नाही का येणार त्याच्या पायाला? पायाला असे फोड येतील चालून चालून, असं आजीला वाटतंय. आजीला त्याची खूप काळजी वाटते. अमीना बीकडे फक्त 2 आणे आहेत. आता या अमीनाकडे, अमीना बीकडे पैसे किती आहे? 2 आणे. ही जुनी जुनी गोष्ट आहे, तेव्हा रुपये
नव्हते, रुपये पैसे नव्हते, आणे होते तेव्हा, जुनी गोष्ट सांगते. हा मामीनाबाईकडे पैसे किती होते, किती पैसे, दोन आणे. हा दोन आणे आहेत, तीन पैसे हमीदच्या खिशात व उरलेले तिच्या बटव्यात. त्या हमीदच्या हमीदच्या खिशामध्ये, पॅन्टच्या खिशामध्ये तीन पैसे ठेवले, तीन पैसे फक्त, आणि बाकीचे उरलेले पैसे अमीनाबीच्या बटव्यामध्ये. बटवा असतो की नाही, बटव्यामध्ये बटवा असतो ना, असा गोल असा बटवा असतो बघा, आजी लोक वापरतात पैसे ठेवायला, माहिती आहे आजीचा बटवा, त्याच्यामध्ये पैसे ठेवतात, असं बांधतात आणि इथे खोचून ठेवतात. माहितीये का आजीकडे असतं, कोणाची गावाला वगैरे आजी असेल तर माहिती असेल. हा मग त्या बटव्यामध्ये उरलेले पैसे ठेवले आणि हमीदकडे फक्त तीन पैसे ठेवले. हा एवढंस धन व हा ईदचा सण. आता या अमीनाबीकडे पैसे नाही, पैसे दोन आणे आणि ईदचा सण आहे. मग सणाला पैसे खूप लागतात की नाही. आपण सण असल्यावर काय करतो, कपडे खरेदी करतो, खाऊ खरेदी करतो वेगळ्या वेगळ्या, पाहुणे येतात आपल्याकडे, हो की नाही, घराची स्वच्छता करतो, घराची सजावट करतो, मग त्याला पैसे लागतात, हो की नाही. सण असल्यावर आपल्याला पैसे लागतात ना खूप. पण ह्या अमीनाबीकडे पैसेच नाहीये, एवढेसेच पैसे, कळलं. हमीद आजीला सांगतो. आता हा हमीद बघा, हा खूप हुशार मुलगा आहे. हा आजीला काय सांगतो, काय सांगतो आजीला, आजीला सांगतो तू घाबरू नको. हमीद हमीद आजीला सांगतो तू घाबरू नको, मी सगळ्यांच्या आधी परत येईल. तो काय सांगतो, मी जातो आणि सगळ्यांच्या आधी पटकन परत येतो, सगळ्यांच्या आधी लवकर येतो परत. हा अमीनानं दिलेले तीन पैसे घेऊन हमीद सवंगड्यांबरोबर निघतो. सवंगड्यांबरोबर म्हणजे सवंगडी म्हणजे कोण, म्हणजे मित्र. सवंगडी म्हणजे मित्र. हा आणि मग आजीने त्याला तीन पैसे दिलेले, ते खिशात ठेवले आणि त्याच्या मित्रांबरोबर तो निघाला. कुठे, ईदगाहला जायला निघाला, पायी 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 पायी, कारण त्याचे बाबा नव्हते. मग त्यांचे मित्र म्हणाले चल आमच्या बरोबर, मग मित्रांबरोबर तो निघाला. हा पुढे काय झालं बघा, हे वाचा इथपर्यंत. गावाहून लोक निघाले, गावा हा इतर मुलांसोबत हमीद पण चालला होता. कधी ते सगळे धावत धावत पुढे जायचे, कधी एखाद्या झाडाखाली उभे राहून बाकीच्यांची वाट पाहायचे. एवढंच वाचा, दोनच ओळी, दोनच ओळी इथपर्यंत, इथपर्यंतच वाचा. वाचलं, दोनच ओळी वाचा. आता त्या गावामधले सगळे लोक, सगळी माणसं दुसरी दुसरी, सगळे निघाले कुठे, ईदगाहाला जाण्यासाठी निघाले. हा आणि दुसरे त्याच्या मित्रांबरोबर हा हमीद पण, हमीद पण मित्रांसोबत निघाला पायी पायी. हा आणि मग जाता जाता ते कसे काय करायचे, कधी कधी धावत धावत पुढे जायचे, कधी कधी पुढे गेले की थांबायचे, मित्र येत आहेत का वाट बघत थांबायचे, धावत धावत पुढे जायचे आणि थांबायचे, सगळे आले की परत पुढे 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 जायचे. समजलं. हा बघा, हमीद पण चालला होता, कधी ते सगळे धावत धावत पुढे जायचे, कधी एखाद्या झाडाखाली उभे राहून बाकीच्यांची वाट बघायचे, पुढे धावत धावत पुढे जायचे, मग झाडाखाली थांबायचे आणि बाकी सगळे आले की परत जायचे, चालत 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 पुढे पुढे पुढे, कळलं. असे ते चालले होते सगळे मित्र. पुढे बघा काय झालं, शेवटचा परिच्छेद. अचानक समोर ईदगाह दिसला, चिंचेची दाट सावली त्यावर पडलेली आहे, खाली पक्की फरशी लावलेली आहे, त्यावर जाजम घातलेला आहे, रोजे करणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, जाजम नसलेल्या भागापर्यंत रांगा गेल्या आहेत, नंतर येणारे मागे रांगेत उभे आहेत, पुढे जागा मुळीच नाही, इथे सगळे सारखेच आहेत,
कोणाचा पैसा वा प्रतिष्ठा पाहिली जात नाही. किती छान व्यवस्था आहे, सगळे एकदम वाकत आहेत, गुडघे टेकत आहेत, कितीतरी वेळा ही हालचाल होते. जणू विजेचे लाखो दिवे एकदम लागावेत, विझावेत असं दृश्य दिसत आहे. हा आता पुढे काय झालं, वाचलं का? वाचलं वाचलं सगळ्यांनी. हा आता ते चालत चालत गेले आणि अचानक समोर ईदगाह दिसला. ईदगाह दिसला, कळलं? हा, चिंचेची दाट सावली त्यावर पडलेली आहे आणि तिथे त्या ईदगाहच्या समोर बाजूला झाड होत. कशाचं झाड होत? झाड कशाचं होत ईदगाहच्या जवळ? ईदगाहच्या जवळ कशाच झाड होत? कशाच झाड होत ईदगाहच्या जवळ? तुम्ही आता वाचलं ना श्रीकांत, ईदगाहच्या जवळ कशाच झाड होत? वेदांत, वैष्णव, झाड होत आणि त्या झाडाची सावली, ऊन असल्यावर झाडाची सावली पडते की नाही, सावली त्या ईदगावर पडलेली, कळलं? त्या झाडाची सावली ईदगावर पडलेली आणि त्या ईदगाहच्या ईदगाहच भिंत ती अशी बांधलेली होती आणि त्याच्या खाली पक्की फरशी होती, जमीन, तिथे माती नव्हती, फरशी होती, पक्की फरशी लावलेली होती आणि त्या फरशीवरती मऊ मऊ जाजम टाकलेला, म्हणजे जाजम म्हणजे काय, गालीचा, जाजम म्हणजे गालीचा. जाजम म्हणजे काय, गालीचा, मऊ मऊ गालीचा असतो की नाही, घरामध्ये पण आपल्याला टाकतात ना कधी कधी, कोणाच्या घरी असेल मऊ मऊ असा जाजम असतो की नाही, असा टाकलेला होता. हा, रोजे करणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. हा, आणि तिथे सगळेजण बसलेत रांगेत, रांगेमध्ये ओळीमध्ये सगळे ओळीत बसलेले आहेत. हा, कोण आहेत ते सगळे? रोजे करणारे लोक. मी सांगितलं ना तुम्हाला, रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांचे रोजे असतात, ते जेवत नाही, उपवास करतात, त्याला म्हणायचं रोजा. हा, मग त्या रोजा करणाऱ्या लोकांच्या तिथे लांबच लांब रांगा लागल्या, खूप मोठ्या मोठ्या रांगा. हा, जाजम नसलेल्या भागापर्यंत रांगा गेल्या आहेत आणि तिथे ते जाजम टाकलेलं ना बसण्यासाठी, असं जाजम टाकलं होतं, त्याच्या बाहेरपर्यंत लांब रांगा गेलेल्या आहेत. नंतर येणारे मागे रांगेत उभे आहेत आणि ज्यांना उशीर उशीर झाला, उशिरा आले, तिथे मागे उभे. उशीर झाल्यावर पुढे जायचं नसतं, तुम्हाला माहितीये ना, हो की नाही? उशीर झाला, तुम्ही शाळेत पण प्रार्थनेच्या वेळी उशीर झाला तर पुढे उभं राहू देत नाही, हो की नाही? पण इथे सगळेजण स्वतःहून करतायत हे सगळं, कळलं? उशीर झालेले जे लोक आहेत ते मागे उभे रांगेमध्ये, मागे, कोणी ढकलत नाही, धक्काबुक्की करत नाही, पुढे पुढे जात नाहीये, सगळे शिस्तीत तिथे उभे. पुढे जागा मुळीच नाही, उशिरा येणाऱ्यांना पुढे जागा नाही, मागे थांबायचं. हा, इथे सगळे सारखेच आहेत, सगळे लोक सारखे, कोणी मोठा पाहुणा आहे म्हणून पुढे असं नाही, सगळ्यांनी मागे. उशिरा आलं मागे उभारायचं, लवकर आले ते पुढे. कुणाचा, इथे सगळेच सारखेच, कुणाचा पैसा वा प्रतिष्ठा पाहिली जात नाही, कोणी गरीब कोणी श्रीमंत असं पाहिलं जात नाही, पैसेवाला श्रीमंत म्हणून पुढे असं पण नाही. उशिरा आलं की मागे उभारायचं, लवकर आलं तर पुढे जायचं, मग गरीब असो नाही तर श्रीमंत असो, कोणी.
किती छान व्यवस्था आहे, सगळे एकदम वाकत आहेत, गुडघे टेकत आहेत, कितीतरी वेळा ही हालचाल होते, जणू विजेचे लाखो दिवे एकदम लागावेत विजावेत असं दृश्य आहे. आणि ही सगळी व्यवस्था सगळेजण तुम्ही पाहिलंय का, टीव्हीवर पाहिलंय का, नमाज पडताना सगळे एकदम बसतात, सगळे एकदम उठतात, सगळे एकदम वागतात असं पाहिलंय का तुम्ही सगळ्यांनी? पाहिलंय, आपण एक व्हिडिओ बघूया त्याचा, आपण त्याचा एक व्हिडिओ बघूया. हा पाहिलंय का मग ते कसं छान दिसत, सगळे सेम सेम करतात, सगळे एकदम उठतात सेम, सगळे एकदम बसतात, सगळे एकदम असं करतात असं करतात, काय काय करतात ना ते मला पण माहिती नाही, समजलं? पण ते दिसत छान, सगळे एकदम दिसायला कसं दिसत, जसं दिवे लागतात ना, एकदम दिवे लागतात, बंद होतात, लागतात, बंद होतात, कसं असत हे पहा, जणू विजेचे लाखो दिवे एकदम लागावेत विजावेत असं दृश्य आहे. लाईट कशी चालू बंद, चालू बंद होते, जसे एकदम उठतात बसतात, उठतात बसतात, तसं दिसतंय ते, कळलं? हा आपण एक मिनिट व्हिडिओ दिसतोय का आपण बघूया एकदा जरा. व्हिडिओ व्हिडिओ पाहिला ना, थोडं थोडं समजलं, तेच इथे दिलंय बा, सगळे एकदम वाकत आहेत, गुडघे टेकत आहेत, कितीतरी वेळा ही हालचाल होते, जणू विजेचे लाखो दिवे एकदम लागावेत विजावेत असं दृश्य आहे. सगळे सेम करतात, सेम बसतात, सेम उठतात, सेम वागतात, सेम हो की नाही? पुढे काय दिलं बा, हा नमाज, नमाज संपली, आता त्यांचं नमाज पडून संपलं, नमाज नमाज संपली, हा नमाज पडून झालं, लोक परस्परांना मिठी मारून भेटत आहेत. हा मग ते नमाज संपल्यानंतर एकमेकांना असं काय करतात, त्याला काय म्हणतात, ईद मुबारक, मिठी मारून भेटतात, त्याला म्हणायचं ईद मुबारक, ईद मुबारक करतात. एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देतात, मग आपण असं शुभेच्छा देतो की नाही, ते एकमेकांना असं गळ्याला गळे भेटतात, कळलं? हा त्याला म्हणायचं ईद मुबारक. आता पुढे काय दिलंय बघा, पुढे वाचा, पुस्तकात वाचा, पुस्तकात वाचा तुमच्या. आता सारे मिठाईच्या व खेळण्यांच्या दुकानांकडे धावतील, हा पहा झोपाळा, एक पैसा देऊन यावर बसलात तर घटकेत आकाशात फिरतोय असं वाटेल, तर घटकेत जमिनीवर पडतोय असं वाटेल, हे चक्र आहे. आता त्यांचं नमाज पडून झालं, थोडंसच वाचा दोन तीन मिनिट, नमाज पडून झालं, आता नमाज पडून झाल्यानंतर सगळे कुठे जाणार, कुठे जाणार सगळे, कुठे जाणार आहेत, वाचलं ना तुम्ही आत्ता, सांगा, वाचून सांगा मला. ते झालं, शुभेच्छा देऊन झाल्या नंतर कुठे जाणार सगळे, पुस्तकात वाचा, तुमच्या पुस्तकात वाचा, खेळायला, हा खेळण्यांच्या आणि मिठाईच्या दुकानाकडे खेळायला जाणार का, खेळायला जाणार का, मग कुठे, त्याच्यात वाचा, पुस्तकात दिलंय. आवाज चालू कर ना श्रीकांत, श्रीकांत आवाज चालू कर. मिठाई, हा मिठाईच काय, मिठाई काय, हा तू बरोबर सांगतोय, बरोबर, विचारलं मी, काय विचारलं श्रीकांत, इकडे बघ, नमाज पडून झाल्यावर सगळे कुठे जाणार, सारे म्हणजे सगळे, सारे म्हणजे काय, सारे म्हणजे सगळे, सारे म्हणजे सगळे, सगळे, हा बोल श्रीकांत, बोल बोल ना, अरे काय कर सगळे कुठे जाणार, मिठाईचं दुकान, खाऊ मिळतो की नाही वेगळे वेगळे मिठाई,
पेड़े जिलबी बर्फी अशी मिठाईचं दुकान असतं की नाही, गोड गोड खाऊ मिळतो तिथे, तिथे धावतील सगळे. किंवा खेळण्यांची दुकान असतात ना, दुकानात वेगळी वेगळी खेळणी असतात, बॉल बॅट किंवा काही खेळणी अजून, त्याचं पण दुकान असतात, खेळण्यांचं दुकान, तिकडे जातील सगळे. का? खरेदी करायला, पैसे देऊन खरेदी करायला. एक हा पहा झोपाळा, एक पैसा देऊन यावर बसला तर घटकेत आकाशात फिरतोय असे वाटेल. हा, आणि तिथे एक मोठा झोपाळा आहे, झोपाळा आहे मोठा. आपल्या जत्रेमध्ये असतो की नाही जत्रा, तुम्ही जाता की नाही जत्रेमध्ये, जत्रेमध्ये मोठा आकाश पाळणा असतो, त्याच्यामध्ये पैसे द्यायचे, तिकीट काढायचं आणि बसायचं, तो गोल 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 फिरतोय. तुम्ही बसले का आकाश पाळण्यात? बसले जत्रेमध्ये आकाश पाळण्यामध्ये बसले का? उंच गोल जातो तो, भीती वाटते ना. बसले का नाही? दिसतंय का नाही दिसत आहे रे तुम्हाला? काही दिसत नाहीये का? मग तुम्हाला समजत नाहीये का मी बोलते ते? मी बोलते तुम्हाला समजत नाहीये का? मी विचारलं तुम्ही आकाश पाळण्यामध्ये बसले का? जत्रेत असतात ना आकाश पाळणे, उंच गोल गोल फिरतात, तुम्ही बसले का तुम्ही सगळे? मग हो नाही काहीतरी बोला ना, नुसतेच बसले असे मख, काही समजत नाहीये का? मग उत्तर द्यायची, मी विचारते तर उत्तर द्यायची. तुम्ही बसले ना आकाश पाळण्यात, तसाच आकाश पाळणा इथे ईदगाहच्या जवळ होता, तिथे पण जत्रा होती, जत्रा भरलेली होती आणि तिथे आकाश पाळणा होता. एक पैसा, एक पैसा तिकीट, एक पैसा दिला की त्याच्यात बसायचं, मग तो चालू होणार गोल गोल गोल, उंच जातो. तुम्ही बसले? मला भीती वाटते बाबा, मी नाही बसत त्याच्यात, मला भीती वाटते, मी नाही बसत कधीच त्याच्यात. तुम्हाला आवडतं? तुम्हाला आवडतं त्याच्यात बसायला? हो, जोरात जोरात फिरतो ना. हा, मग तसा एक पैसा द्यायचा आणि त्याच्यात बसायचं, इथे जत्रेमध्ये होता तसा पाळणा. हे चक्र आहे, लाकडाचे हत्ती घोडे उंट या चक्राला लावले. हा, आणि चक्री असते, चक्री गोल 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 चक्री, त्याच्यात पण बसले असणार ना तुम्ही, जत्रेमध्ये असतं हे सगळं. आता नवरात्रमध्ये जत्रा भरेल, नवरात्रीमध्ये जत्रा भरेल तेव्हा त्याच्यात चक्री वगैरे सगळं असतं. आता आता कोरोनामुळे काहीच नाही, पण मागे मागे जेव्हा कोरोना नव्हता तेव्हा मागे मागे जत्रा होती ना, मग त्याच्यात तुम्ही बसले चक्रीमध्ये, त्याच्यावरती असं उंट असतो, घोडा असतो, हत्ती असतो, त्याच्यावर बसायचं आणि मग ते गोल 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 फिरत. बसले तुम्ही? किंवा सोमेश्वरला वगैरे पण आहे. हा, एक पैसा दिला तर 25 चक्रांची मजा घेता येईल. संपत आला रे आपण. एक पैसा तिकीट, एक पैसा दिला की 25 चक्रा. श्रीकांत लक्ष दे इकडे, श्रीकांत तू काय करतोय? आयुष व्हिडिओ चालू कर. एक पैसा दिला की किती चक्रा गोल गोल गोल, किती चक्रा? 25 चक्रा गोल 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 गोल, असं 25 चक्र झाल्या की उतरायचं. समजलं? एक पैसा तिकीट. महमूद, मोहसिन, नूर आणि सम्मी या चक्रातील घोड्यांवर उंटावर बसत आहेत. आता या चक्रामध्ये, या चक्रामध्ये कोण कोण बसलं या चक्रामध्ये? श्रीकांत माझ्याकडे बघ, श्रीकांत इकडे बघ मी काय बोलते. श्रीकांत वेडे चाळे करू नको, इकडे बघ मी काय बोलते. या चक्रामध्ये कोण कोण बसलं? आत्ता वाचलंय तुम्ही कोण कोण? श्रीकांत, श्रीकांत मी काय विचार, या चक्रामध्ये कोण कोण बसलंय? कोण कोण बसलंय?
आता वाचलंय तुम्ही? हा बोल बोल, आवाज चालू कर. तुरे ए पपी काय? तुरे पपी काय कोरावर कोरावर पायाचा. हा बरोबर. महमूद कोण कोण बसलाय? महमूद, मोहसिन, नूर आणि सम्मी. कोण बस? अरे मुलगा आहे, छोटा मुलगा आहे महमूद. नंतर मोहसिन मुलगा आहे, छोटा मुलगा. नूर हे सगळे मुलगे आहेत आणि सम्मी असे चौघ मुलं त्या चक्रावरती बसले आणि मज्जा करतायत. एक पैसा तिकीट काढलंय आणि मज्जा करतायत सगळे. हा आता बघा, हमीद हमीद दूर उभा आहे. हा जो हमीद आहे हा हमीद लांब उभा राहून पाहतोय. कळलं का? तो बसला नाही, एकटा आला होता ना, तो बसला नाही. त्याचे पप्पा नाही, आई नाही, म्हणून तो बसला नाहीये. तो पाहतोय मज्जा. त्याच्याजवळ तर तीनच पैसे आहेत. या हमीदकडे, हमीदकडे पैसे किती आहे? हमीदकडे किती पैसे आहेत? हमीदकडे, इकडे बघ मी काय बोलते, हमीदकडे किती पैसे आहेत? नाही, हमीदकडे, हमीदकडे किती पैसे आहेत? पुस्तकात वाचणं राजा दिलंय ना, कशाला बरं पुस्तक समोर ठेवता? पुस्तकात वाचा ना, सगळं दिलेलं आहे, तुम्ही वाचत नाहीये कोणीच. नाही, मी ते नाही विचारलं वैष्णव, मी विचारलं हमीदकडे किती पैसे आहेत. किती? वैष्णव पण पुस्तक वाचत नाहीये काहीच. नाही नाही, हमीदकडे, हमीदकडे किती पैसे? त्याच्या अम्मीजानकडे, अम्मीजानकडे नाही, सॉरी कोण दिदी, अमीना, अमीना आजीकडे, अमीना आजीकडे दोनच पैसे नाणी होती. काय? दोन आणे होते, त्यातले काही पैसे तिने हमीदला दिले होते. हमीदकडे किती पैसे होते? तुम्ही वाचलं नाहीये पुस्तकात, आहे बघा, मला सांगा बघू. बघा पुस्तकात, वाचा, त्याच्यात दिलंय. बारकाईने वाचायला लागतात असे धडे आता पुढे पुढे. हा बरोबर, बोल श्रीकांत, बोलून सांग श्रीकांत, बोल. नाही नाही आयुष, नाही काही पण सांगतो. हमीदकडे तीनच पैसे, कळलं का? हमीदकडे फक्त तीन पैसे. हा आता खेळण्यांची खरेदी. आता खेळण्यांचं दुकान, दुकानामध्ये वेगळी वेगळी खेळणी होती. तिथे दुकानांमध्ये तरे तरेच्या खेळण्यांचे ढीग पडले आहेत. त्या दुकानामध्ये खूप वेगळी वेगळी खेळणी होती. खेळणी, गाडी, बॅट, बॉल, रिंग, अजून काय वेगळं वेगळं, लुडो, असं काय काय वेगळं वेगळं खेळणी तिथे पडलेली होती. वेगळ्या वेगळ्या गाड्या, तुम्हाला आवडतात ना गाड्या? आवडतात ना तुम्हाला पण खेळायला? हो की नाही? अशी वेगळी वेगळी खेळणी तिथे होती. नाही आवडत? लहान असताना आवडायचे ना, तुम्ही अगदी लहान होते तेव्हा तुम्हाला आवडायचे. आता मोठे झाले. हा खेळणी तरी किती प्रकारची राजा? तर खेळणी कोणती कोणती होती त्या दुकानामध्ये? खेळणी कोण कोणती होती बघा. राजा, शिपाई, गुन्हेगार, वकील, पाणक्या, साधू. वा किती सुंदर खेळणी ही. छोटे छोटे असे काय म्हणतात त्याला, बाहुल्या होत्या त्या. छोट्या छोट्या बाहुल्यांसारखी खेळणी होती. काय काय होतं? राजा होता छोटासा, राजा, शिपाई, शिपाई पण होता छोटा तिथे, खोटा खोटा, खोटा खोटा खेळण्यातला. गुन्हेगार, वकील, पाणक्या, साधू असे वेगळे वेगळे छोट्या छोट्या बाहुल्या होत्या खेळण्यातल्या. वा किती सुंदर खेळणी आहेत. महमूदने शिपाई घेतलाय. हा जो महमूद एक मुलगा होता की नाही मुलगा, त्यांनी काय घेतलं? पैसे दिले आणि काय घेतलं? शिपाई.
छोटासा खोटा खोटा शिपाई शिपाई घेतला. खाकी पोशाख लाल पगडी खांद्यावर बंदूक वाटतंय जणू आत्ताच कवायत करून येतोय. हा तो शिपाई छोटासा खेळण्यातला शिपाई कसा होता? कपडे त्याचे खाकी, शिपाई कसा असतो? बंदूक असते आणि लाल टोपी असा शिपाई. शिपाई त्याने विकत घेतला. मोहसिनला पाणक्या आवडलाय. कमरेला पखाल लावलेला, कमरेतून वाकलेला, सगळ्यांना पाणी वाढणारा. हा हे पाहि ते चित्रात दाखवलंय बघा. शिपाई शिपाई घेतला त्यांनी. खेळण्यांचं दुकान दाखवलंय बघा इथे. शिपाई घेतला त्यांनी आणि यांनी काय घेतलं? पाणक्या. कमरेत वापलेला पाणक्याने दाखवलं इथे आहे. इथे सगळ्यांना पाणी वाढणारा. सगळी खेळणी दोन दोन पैशांना मिळत आहेत आणि ही जी खेळणी आहेत त्याचे पैसे किती? दोन पैसे. दोन पैसे दिले की एक खेळणं घ्यायचं. पण हमीद कडे तीनच पैसे आहेत. सगळी खेळणी दोन पैशांना आहे. हमीद कडे तीनच पैसे. इतकी महागडी खेळणी तो कशी घेणार? इतकी महाग खेळणी आहे, पैसे खूप लागणार आहेत त्या खेळण्यांना, मग तो कसं घेणार? त्याच्याकडे तीनच पैसे. कळलं? हा बरं. आपण हे अर्ध आहे ना हे उद्या घेऊया. हे इथून बाकीचा धडा उद्या घेऊ. तुम्ही आज वाचून ठेवा हा अर्धा धडा. तुम्ही वाचून ठेवा. आता ही मीटिंग पण संपत आली. हा ठीक आहे. हा उद्या घेऊया आता आपण. आज नाही जमणार. हा बोल. खेळणं आणलं तू? बरं बरं ठीक आहे. काय तीन आहेत असे? बर ठीक आहे. मग तुम्ही आज हा धडा वाचा पुढचा. हा सगळा धडा वाचा. कळलं का?